आजच्या दिवसातली सर्वात मोठी खबर, शहापूर एनसीपीचे आमदार पांडुरंग बोरा यांनी दिला राजीनामा। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला राजीनामा। 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेले पांडुरंग बोरा आणि त्यांचे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसपासून घेणार फाळकत। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे बोरा करणार शिवसेनेत प्रवेश। उद्या मातोश्रीवर पांडुरंग बोरा यांचा होणार प्रवेश, सूत्रांची माहिती। सर काय सांगाल तुम्ही, आपण विधानसभा सदस्यांचा राजीनामा दिला, काय सांगाल? आज मी माझा आमदारकीचा राजीनामा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत विधानसभा अध्यक्षांकडे याठिकाणी सुपूर्द केलेला आहे। गेले 5 वर्ष मी या मतदारसंघात सातत्याने विविध विकासात्मक कामं करणे या ठिकाणी केली। विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सातत्याने मला या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब यांनी वेळोवेळी विकासाच्या दृष्टिकोनातून मला विकासाचा निधी देण्याच्या दृष्टिकोनातून मला मदत केली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सहकार्य केलं। आज मी या ठिकाणी बघितलं की माझ्या तालुका मुंबईची तान भागत या तालुक्याची सर्वात मोठी टंचाई या तालुक्यात आहे आणि म्हणून 285 गावांची जी पाणी योजनेचा जो प्रश्न मी गेल्या आमदार झाल्यापासून या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावा करत होतो, त्यासाठी या शेवटच्या अधिवेशनात शिंदे साहेबांनी मला विशेष सहकार्य करून आणि युती सरकारने मला या बावली योजनेला मंजुरी त्या माध्यमातून दिली। भविष्यात 1-2 वर्षात या तालुका टंचाईमुक्त होईल आणि मग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरीव असा रस्त्यांसाठी निधीसुद्धा शिंदे साहेबांच्या युती सरकारच्या शिवसेनेच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळाला आणि म्हणून शिंदेसाहेबांवर प्रेम, शिंदेसाहेब भाऊक होऊन या ठिकाणी मी त्यांच्या शिवसेना पक्षात स्वाभिमानाने म्हणजे मी माझा आमदारकीचा पदाचा राजीनामा देऊन आज त्यांच्यासोबत मी उद्या त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे। उद्धव साहेबांचे आशीर्वाद त्या माध्यमातून घेणार आहे आणि नक्कीच या मतदारसंघाचा विकासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पुढची सत्ता ही सेना भाजपचीच असणार आहे, ज्योतिषांना सांगण्याची गरज नाही आणि म्हणून सत्तेत राहून विकासाची अधिक गती देण्याची भूमिका मी या माध्यमातून पुढच्या काळात या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज या ठिकाणी मी माझा आमदारकी पदाचा मी राजीनामा दिला।